कडेगाव येथे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतरावचा जन्म घरातच कवी संमेलन पार पडले. यावेळी ज्येष्ठ प्रसिद्ध कवी नारायण सुमित यांनी बहिणाबाई यांच्या अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर या कवितेच्या चालीवर सध्याच्या राजकीय प्रचाराची विडंबन कविता सादर केली. तर कवी सुनील चव्हाण यांनी आईबद्दल कविता सादर रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली. सुनील चव्हाण यांच्या कवितेला श्रोत्यांनी टाळ्या वाजून जोरदार दाद दिली. आज महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघरातच कवी संमेलनाचे आयोजन पत्रकार दत्तात्रय सपकाळ यांनी केले होते. आई तुझ्या अपरंपार कष्टाचं बीज होऊ दे, आई तुझ्या अपरंपार कष्टाचं बीज होऊ दे, डोळे मिटून बसल्या नशिबाचं आजचीच होऊ दे. आई तुझ्या अपरंपार कष्टाचं बीज होऊ दे, डोळे मिटून बसल्या नशिबाचं आजचीच होऊ दे. तू पार केलेस डोंगर दुःखांचे, तू पार केलेस डोंगर दुःखांचे, पाखरांच्या पोटात जाळ होऊ दे. किती साहिलस अविष्य यातनांचे, आज मला तुझे आभार होऊ दे. साहिलस अविष्य यातनांचे, आज मला तुझे आभार होऊ दे. सांगत राहिलीस फक्त संसार, सांगत राहिलीस फक्त संसार, तुझ्या सहिष्णुतेच बल होऊ दे. सांगत राहिलीस फक्त संसार, तुझ्या सहिष्णुतेच बल होऊ दे. तुझ्या दुभंगलेल्या स्वप्नांना सांगणार आज मला चिघळ होऊ दे. तुझ्या दुभंगलेल्या स्वप्नांना सांगणार आज मला चिघळ होऊ दे. भरवलेस घास तुपाशी पोटी, भरवलेस घास तुपाशी पोटी, तुझ्या तृप्तीचा ढेकर होऊ दे. भरवलेस घास तुपाशी पोटी, तुझ्या तृप्तीचा ढेकर होऊ दे. आयुष्यभर झिजलीस जिच्यासाठी, आज मला ती भाकर होऊ दे. आयुष्यासाठी आज मला ती भाकर होऊ दे. तुझ्या अथांग मायेची ऊब माझ्या जगण्याचं सार होऊ दे. तुझ्या अथांग मायेची ऊब माझ्या जगण्याचं सार होऊ दे. कळले नाही देव पण तुझे मला तुझ्या मंदिराचे द्वार होऊ दे. कळले नाही देव पण तुझे मला तुझ्या मंदिराचे द्वार होऊ दे. उंजळीत जपलंस आयुष्य माझे, उंजळीत जपलेस आयुष्य माझे, तुझ्या चरणावर वाहिलेलं फूल होऊ दे. उंजळीत जपलेस आयुष्य माझे, तुझ्या चरणावर वाहिलेलं फूल होऊ दे. मागून मागून काय मागू, मागून मागून काय मागू, पुन्हा तुझ्या करेवरचं मूल होऊ दे. मागून मागून काय मागू. तर या कवी संमेलनास राज्यातील नामवंत कवींनी उपस्थिती दाखवली होती. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.